राजकीय घडामोडी, सरकार आणि पाडापाडी हे सगळं सुरूच राहील. गेले काही दिवस बातम्या करताना काही चक्रावून टाकणाऱ्या बातम्या आणि दृश्य समोर आली. वेगानं धावता धावता आपण जगण्याची किंमतच विसरलोय का? पाहुयात एक धक्कादायक रिपोर्ट. जगण्याची काही किंमत आहे की नाही, मृत्यू म्हणजे काही वाटेन असंच झालंय का? एवढा वेडेपणा कशासाठी, जीवाशी खेळ कशासाठी? हे सगळे प्रश्न पडण्याचं आणि विचारण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात चक्रावून टाकणाऱ्या अशा घटना वारंवार घडतात. ठिकाण बदलापूर, 10 फेब्रुवारी संध्याकाळी 5 ची वेळ. प्लॅटफॉर्म नंबर 1 बदलापूर लोकल येत होती. तेवढ्यात एका तरुणीनं आत्महत्या करण्यासाठी रुळांवर उडी मारली. मोटरमन अगदी वेळेत इमर्जन्सी ब्रेक लावले म्हणून ती वाचली. तिला लोकलची फक्त धडक बसली. घटना दुसरी, ठिकाण दिवा स्टेशन, 16 फेब्रुवारी सकाळी 7:45 ची वेळ. नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधून एका तरुणानं उडी मारली आणि रूळ ओलांडू लागला. तो रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर आला. प्लॅटफॉर्मवरची त्याची उडी आणि येणारी ट्रेन यात अवघ्या काही सेकंदांचं अंतर होतं. तो अक्षरशः मरता मरता वाचलाय आणि हे अगदी नेहमीचं असल्यासारखं त्याने दुसरी ट्रेन पकडली सुद्धा. घटना तिसरी, ठिकाण औरंगाबाद. तिघे बाईकवरून जात होते, तेवढ्यात बाईक पडली आणि तिघेही खाली पडले. त्यावेळी बाईक रेल्वे रुळांवर होती. आजूबाजूच्या लोकांनी धावत जाऊन तिघांनाही वाचवलं. पुढच्या काही सेकंदात तिथून ट्रेन आली. पुन्हा तेच, जगण्या मरण्यामध्ये काही सेकंदांचं अंतर होतं. बाईक मात्र ट्रेनच्या खाली आल्यानं बाईकचा चुराडा झालाय. घटना चौथी, ठिकाण नागपूर. नागपुरात रामकुलर चौकात 2 बाईक समोरासमोर आल्या आणि 2 बाईक्सच्या धडकेत रचित मदने या तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रचितनं हेल्मेटही घातलं होतं पण ते उडालं. तो डिव्हायडरजवळ लावलेल्या खांबाला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला. हा वेग कशासाठी आणि स्वतःच्या जीवाशी हा खेळ कशासाठी? एकदा जीव गेला की संपतं सगळं. जगणं इतकं कॅज्युअली का घेतलं जातंय? विचार करा. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. अनुपमा, हे सगळं अत्यंत गंभीर आहे. आपल्याबरोबर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता ठाण्यातनं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. डॉक्टर, तुमचं स्वागत. आपण हे सगळं पाहतोय, अतिवेग, रूळ ओलांडायची अतिघाई, त्यामुळं जीव धोक्यात येऊ शकतो. या सगळ्या मागे नेमकी मानसिकता काय असते? की जेव्हा आपण एक वेळेचं नियोजन करून निघतो, विशेषतः जी लोक गाडी ड्राईव्ह करतात, 2-व्हीलर आहे, 4-व्हीलर आहे, आणि आपल्या त्या वेळेमध्ये आपण निघतो की मला अमुक ठिकाणी जायला 1/2 तास लागतो, मी अगदी 1/2 तास अगोदर निघालेलो आहे, पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मला कुठेतरी 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं लेट होतंय, असं मला जेव्हा कुणकुण लागते पहिल्यांदाच एक 15-20 मिनटं अगोदरच, तर इफेक्टिव्हली काय होतं की ते मी तिथे 10 मिनटं लेट पोहोचणारा नसतो. निघालो मी वेळेवरच पण मला ट्रॅफिकमध्ये लेट झाल्यामुळे ते 10 मिनटं प्लस माझ्या डोक्यात विचार जे चालू आहेत त्याच्यामुळे त्या विचारामुळे अजून लेट होणं जे हे इफेक्टिव्हली जास्त लेट होतं. त्यामुळे त्याचं बर्डन हे ड्राईव्ह करत असताना येत असतं आपल्याला, आणि ते बर्डन आल्यानंतर तिथे आपल्या चिंता वाढणं, रागराग वाढणं, चिडचिड वाढणं, आणि मग त्यातून मी कसा फास्ट जाऊ असं बघून मग अडवणांनी गाडी काढणं, ट्रॅफिक रूल्स तोडणं, मग कसं तरी इकडून निघणं, तिकडून निघणं, मग नियमाचं भान न ठेवणं, असं कुठेतरी तो ड्रायव्हिंग केलं जातं. बरं, हे ड्रायव्हिंग करत असताना ह्याचे रिस्क आपल्या डोक्यात कधीच येत नाहीत, कारण आपल्याला एकच समोर ध्येय असतं की मला तिथे वेळेवर पोहोचायचं आहे. खरे, पण ह्या अशा सगळ्या घाईमध्ये आपल्या मौल्यवान आयुष्याचा आपण क्षणभर थांबून का होईना विचार करणं हे अत्यंत गरजेचं असं वाटतं. धन्यवाद सर, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.